कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने ललित पाटिल मामले पर प्रतिक्रिया देते हुए महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि उन्हें सब पता है तो बताना चाहिए कि ललित पाटिल के पीछे कौन है, वो अस्पताल से कैसे भाग गया। एक कळत नाही, आरोप करायला कोणी थांब। तुम्ही गेले 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होता, 14 ते 19 तुम्ही सोबत होतात, आताही 1.5 वर्ष आता तुम्ही आहेत सोबत, कोणावर आरोप करताय? ललित पाटलाला कोणी ससूनमधून पळवून घेतलं ते पण त्यांना माहिती आहे। तुम्ही गृहमंत्री आहेत राज्याचे, आता कोणा धूळफेक कोणासोबत करताय? तुम्ही जनतेला दिशाभूल करू नका, वास्तविकता जी आहे त्यांनी कळवली पाहिजे। आणि हे ललित पाटील, आम्ही तर पहिले सांगितलं होतं की त्याला पळवलं गेलेलं आहे, पळवण्यामध्ये सत्तेमध्ये बसले लोकच सहभागी आहेत हे आम्ही सांगितलेलं होतं। मग आता त्याच्यावर काय चूप आहेत? त्याच्यावरचं त्यांनी भूमिका मांडली पाहिजे, राज्याच्या लोकांना सत्य कळू दिलं पाहिजे, त्यांना कोणी थांबवलेलं आहे? मधले लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि फडणवीसांच्या सवयीप्रमाणे फडणवीसांनी गोलगोल गोलगोल इत्ता पाणी असं केलेलं आहे, मी त्यांची प्रेस पाहिलेली आहे। त्याच्यामुळे सगळे लपवून कसं सत्ता टिकवता येईल याच्यावर त्यांचा प्रयत्न चालू आहे। हे कुठलंही मोडकीच नाही। आज राज्यामध्ये सगळीकडे बेमनशाही चालू आहे, ज्या नागपूर जिल्ह्यामध्ये ते आहेत त्या नागपूर जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या लोकांना आता लुटलं चाललं आहे। कालचीच घटना आपण पाहिली, काय चाललेलं आहे? कायदा सुव्यवस्था आहे का? ड्रग माफिया व्यवस्था मोडकळीस निघेल, मोडकळीस निघालीच पाहिजे। त्यांना काय मदत पाहिजे काँग्रेस म्हणून आम्ही त्यांना मदत करू, कारण की ही जी परिस्थिती आहे महाराष्ट्रासारखं राज्य याला या ड्रगच्या वेगामध्ये आणला गेलेला आहे, अजिबात काँग्रेस सहन करणार नाही। सरकारला आमची मदत लागेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत, पण जे काही कायदा सुव्यवस्थेचे 3-13 महाराष्ट्रातले वाजले त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे।